आता पुढील बातमीकडे तलवारीने जिवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन पीडितेला जबरदस्तीने ऊस पिकाच्या शेतात नेऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कडेगाव तालुक्यात उघडकीस आली आहे या प्रकरणी संशयित आरोपी अजित विजय जाधव वश बत्तीस राहणार तडसर याच्या विरोधात चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान या घटनेचा कडेगाव तालुक्यातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की पीडित ही अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील संशयित आरोपीने दोन सप्टेंबर दोन हजार बावीस ते सत्तावीस जानेवारी दोन हजार तेवीसपर्यंत वेळोवेळी तडसर गावाच्या हद्दीत अत्याचार केला दोन सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी पीडितेला तिच्या घराच्या पाठीमागे असलेल्या ज्वारीच्या शेतात नेऊन व तलवारीने जिवे ठार मारण्याची धमकी देऊन पहिल्यांदा अत्याचार केला त्यानंतर जबरदस्तीने तिच्यासोबत अनेक वेळा अत्याचार केला त्यानंतर पीडिता गर्भवती राहिल्याची माहिती मिळताच दोन फेब्रुवारीला संशयित आरोपीने गर्भपाताचे औषध पाण्यात मिसळून जबरदस्तीने पाजले व इतर औषधे जबरदस्तीने खायला लावली त्यानंतर चार फेब्रुवारी पहाटे तीन वाजता पीडितेचा गर्भपात झाला या प्रकरणी पीडितेने चिंचणीवांगी वांगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे करीत आहेत